नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीप यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कित्येक वर्ष पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्याला मनावासं उत्पन्न मिळत नाही अशा वेळी जमिनीला पीक बदलाची गरज असते आणि हीच गरज ओळखून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील रोमनवाडी गावातील प्रगतशील युवा शेतकरी प्रदीपजी रोमन यांनी आपल्या शेतामध्ये जुकिनी पिकाची लागवड केलेली। तर या जुकिनी पिकाची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, लागवड करत असताना लागवडीचा हंगाम असेल, या पिकामध्ये कोणते चॅलेंजेस, मार्केटमध्ये याला दर कसा भेटतो, त्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, रोकड व्यवस्थापन असेल, अशा असंख्य प्रश्नांचं भेद आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। सर तर मग सुरुवात करूया। मला सांगा, ही व्हरायटी कोणती जुकिनीची? ही आपली एनजेडएन कंपनीची ग्रीन टुंजा व्हरायटी। मला सांगा, आता तुम्ही जुकिनीची लागवड केली इथे तर मार्केटमध्ये दोन व्हरायटी येतात, एक येल्लो सुद्धा येते, एक ग्रीन सुद्धा येते, बरोबर? आता मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला मागणी जास्त असते? येलोला मागणी जास्त असते, ग्रीनला थोडी कमी राहते, पण एवढा पण मार्केट काय कमी नसते, म्हणजे ग्रीनच्या तुलनेत थोडीशी येलोला मागणी मार्केटमध्ये जास्त आहे। मला सांगा, लागवड करत असताना तुम्ही याचं बियाणं आणलं होतं का रोपं लावली होती? आपण बीज मागवलं होतं। बर, तुम्ही बियाणं मागवलं, तर लागवड करत असताना आता मी पाहतोय की लागवड करताना शेतकऱ्यांनी कोणता हंगाम निवडला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 रुपये चांगले भेटतील आणि मार्केटमध्ये याला दर चांगला राहील? हे थंडीमध्येच शक्यतो लावलं पाहिजे, पण तरी पण वर्षभर लागवड केली तरी काय अडचण नाही। शेतकरी मित्रांनो, याची लागवड आपण वर्षभर करू शकतो, म्हणजे तसा मेन सीझन आहे थंडीचा का? थंडीचा। मला सांगा, लागवड करत असताना लागवडीत सफिशियंट अंतर किती असावं? 2.5 बाय 6, म्हणजे 2 रोपातलं। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की 2 रोपातलं जे अंतर आहे हे 2.5 फूट आहे आणि 2 बेड मधलं अंतर हे 5 ते 6 फूट अंतर आहे, म्हणजे हे सफिशियंट आहे आणि ह्याला झिगझॅग लावत नाही, सिंगलच लावायची। तर लागवड करत असताना एकरी रोप किती लागतात? साधारण 3000। एकरी 3000 रोपं लागतात आणि लागवड करत असताना मला सांगा की शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे बरेच शेतकरी जे रोप सुद्धा लागवड करतात, काही शेतकरी बिया लावतात, तर तुम्ही रोपच का बियाण्याचीच का लागवड केली? एक तर ही व्हरायटी आपल्या ह्याच्यातली नसल्यामुळं रोपच मिळत नाही, मिळतं पण त्याला अगोदर ऑर्डर द्यायला लागतं, अगोदर ऍडव्हान्स बुकिंग करायला लागतं, ऍडव्हान्स बुकिंग करायला लागतं आणि 8 दिवसाच्या आतच ते रोप लावायला। बर बर, त्याच्यामुळे आपलं बी लावलेलं चांगलं ना। आता बी लागवड केल्यानंतर किती दिवसांनी त्याची उगवण क्षमता होती? साधारण 5व्या दिवशी उगवते। म्हणजे असं होतं का की बाबा हिट जास्त आणतं, त्याला उगवणीला काय प्रॉब्लेम होतोय किंवा असं काय तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला काय? अजिबात काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे 12 महिने आपण लागवड करू शकतो, कधी पण 12 महिने। मला सांगा, ह्याला रोकडींचा प्रादुर्भाव कसा असतो? कारण काय आलंय की क्लायमेट सारखं चेंज होते किंवा हवामध्ये सारखा बदल होतोय, शेतकऱ्यांना पिकांना जिकिरीच जाते आणि जो कृषी निवेशांचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी आता खूप संकटात, आर्थिक संकटात मोठा शेतकरी, त्यामुळे तुम्ही आता ही वेगळं पीक एक्झॉटिक जे व्हेजिटेबल आहे एक नवीन तुम्ही लागवड केलेली आहे, तर लागवड करत असताना मला सांगा रोकडींचा प्रादुर्भाव ह्याला किती पर्सेंट आहे आणि कोणत्या हंगामामध्ये याला जास्त रोकडींचा प्रादुर्भाव होतोय? ह्याला रोग पावसाळ्यात जास्त होतो, पाऊस पडलं की प्रॉब्लेम येतो, पण ह्याला मुळातच रोग कमी आहे, म्हणजे फक्त नागाळी, व्हाईट फ्लाय आणि फ्रूट फ्लाय। शेतकरी मित्रांनो, जुकिनीला तुमची पांढरी माशी असेल, लिप मायनर मध्ये तुमचा नागाळी असेल आणि दुसरं कोणते म्हणले, फ्रूट फ्लाय म्हणजे तुमचा फळमाशी असेल। मला सांगा, याला हिवाळ्यामध्ये पावडर मिल्ड्यूचा अटॅक होतो का? पावडर मिल्ड्यू हिवाळ्यात होतं, आता नाही, उन्हाळ्यात। उन्हाळ्यामध्ये पावडर मिल्ड्यूचा अटॅक आणि लाल कोळीचा उन्हाळ्यामध्ये प्रादुर्भाव वगैरे काय? उन्हाळ्यात आता तरी आम्हाला तरी नाही झाला। आता ही जसं काकडी वर्गातलंय म्हणजे जुकिनी एक्झॉटिक मध्ये, तर आता मी माझ्या समोर तुम्ही पाहू शकते का आता ही जी ही तोडणीसाठी आलेलं आहे का? आता हे नाही आलं तोडणीसाठी, आता तोडणीसाठी आलेलं एक फळ दाखव, पाठीमागे दाखव, हात लावून एक काढा घ्या, हे फक्त असं वर उचलायचं, थोडं फिरवायचं, बरोबर? मला सांगा, आता ह्याची जी आपण मार्केटला ज्यावेळेस नेणार आहे, तर मार्केटला नेताना मार्केटमध्ये असा काय क्रायटेरिया आहे का की बाबा याचं वजन 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, म्हणजे मार्केटमध्ये क्रायटेरिया काय, याचा किती ग्रॅमचा असल्यानंतर मार्केटला मागणी चांगली राहते? हे जे साधारण 200 ते 300 ग्रॅम पर्यंत एक नंबर मध्ये माल जातो चांगला, आणि 400 ग्रॅम गेले तर मग 2 नंबर मध्ये जाणार। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की माझ्या आता माझी जी फळे, तर आता शेतकऱ्यांनी सांगितलं ह्याचं वजन। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस जुकिनी पिकाला आपण खतांचं व्यवस्थापन करत असतो, तर व्यवस्थापन करत असताना मात्रांनी काळजी घ्यायची की आता मी ज्यावेळेस चर्चा केली, तर कॅल्शियमची डिफिशियन्सी म्हणजे काय होतं की कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियमची मात्रा जास्त गेली पाहिजे, काय होतं की माझ्या आता पाहू शकता की फळाला काय झालं की थोडं झालेलं आहे आणि एका साईडने त्याचं
अंडाकृती असा आकार झालेला आहे. म्हणजे काय होतं मार्केटमध्ये शेतात पाहू शकता की असं फळ पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये काय होतं 200 ते 300 ग्रॅमचं फळ असेल तर मार्केटला व्हॅल्यू चांगली राहते. आणि मार्केटमध्ये जर बेंड झालेलं किंवा कमी जास्त अशी साईज असलेलं मार्केटला फळ चालत नाही, मग त्याचा परिणाम काय होतो की आपल्याला 2 रुपये दर कमी सापडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या वेळेस त्याचं खत व्यवस्थापन करतोय तर खत व्यवस्थापन करत असताना जे तुम्ही वॉटर सोल्युबल खत देता, मी तुमचा 12:1 असेल, 13:40, 13 असेल, 0:54 किंवा 13:45 असेल, तर जे मी वॉटर सोल्युबल खत देत आहे तर खत देत असताना कॅल्शियम आठवड्यात दोनदा कॅल्शियम देत आहे आठवड्यात. शेतकऱ्यानं ज्या जुकिनीला आठवड्यात एकदा कॅल्शियम गेलं पाहिजे. आणि सोल्युबल खत हे किती दिवस असतात? साधारण चौथ्या दिवशी वॉटर, म्हणजे आठवड्यानं दोनदा वॉटर आणि कॅल्शियम नायट्रेट सेपरेट दिलं जातं का त्याच्यावर काय मिक्स खत दिलं जातं? 45 बरोबर कॅल्शियम नायट्रेट बरोबर. व्यवस्थापन करताय तर फळमाशीचं व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की बरीचशी वारंवार औषधं मारून सुद्धा फळमाशी कंट्रोल होत नाही. अशा वेळी आपलं थोडं जैविक व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं. तर मला सांगा, तुम्ही हा जे ट्रॅप लावलेला आहे तर ट्रॅपमध्ये काय होतं की ज्या वस्तू लावलेल्या आहेत त्या ट्रॅपमध्ये ज्या शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता की ज्या फळमाशी आहेत फळमाशा ट्रॅपमध्ये पडलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये काय होतं की जर तुम्ही अगोदर ते लावला तर तुमचं नक्की तुमचं होणार नुकसान वाचणार आहे. आता ट्रॅप लावले होते, ट्रॅप कधी लावले होते? साधारण फळ असं एवढं आकाराचं झालं, एक बोटभर एकदा कळी निघली त्याला. आणि कळी थोडस ट्रॅप लावला, याचा फायदा काय झाला? फायदा म्हणजे माशी कंट्रोल आली चांगली. आणि तुम्ही किती लावताय? मी एक ट्रॅप होत फक्त 10 लावले, 10 ट्रॅप लावलेले आहेत. फळ मंत्र मिळू शकता. मला सांगा, माझ्या पाठीमागे हा स्टिकी ट्रॅप लावले तर स्टिकी ट्रॅप तुम्हाला फायदा काय होतात? ह्याच्यामुळे नागाळी कंट्रोल आलं, मावा तुडतुड सगळं चिटकून आला. म्हणजे मावा पांढरी माशी जे कीटक आहे त्या ह्याच्या अर्शित होत निळसले. माझ्या पहिले शेतकरी चिटकून बसताय, त्यामुळे नसतं की ऑलरेडी त्यांचा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ती बरी म्हणतात किंवा शेती परवडत नाही. मला मार्केटमध्ये जुकिनीला मागणी कधी असते? मागणी वर्षभर राहते. मग मार्केटमध्ये फक्त 5-स्टार हॉटेलला जास्त चालते सॅलड मध्ये. हा हा मत आहे की काय झालं की याला मार्केट लिहाय लिमिटेड मार्केट असं. बाकीच्या जी काकडी आहे बाकी जी पिकं आहे मार्केट ऑल ओव्हर सगळी मार्केट आहे. लोकलला मार्केट असलं प्लस तुमचं मोठ्या सिटीमध्ये मार्केट आहे, पण ह्या लोकलला विषयच नाही. ज्या जुकिनीचं मोठ्या मार्केटला, म्हणजे तुमचं दिल्ली असेल, मुंबई पुणे असेल, मोठ्या मार्केटला मोठ्याला ह्याची मागणी होती. मला याचा वापर कशामध्ये केला जातो? म्हणजे मोठ्या 5-स्टार हॉटेलला कशासाठी वापर जाते? 5-स्टार हॉटेलमध्ये सॅलडसाठी जास्त वापर. आणि याची भाजी सुद्धा होते का? घरगुती पण भाजी करतात, पण आपल्या बऱ्याच लोकांना अजून माहित नाही. हा म्हणजे याची भाजी सुद्धा होते, म्हणजे आज तुम्ही अगदी भाजी मध्ये सुद्धा वापर करू शकता. वापर मला सांगा, जुकिनीची बियाणे लागवड केल्यापासून किती दिवसात ते हार्वेस्टिंगला येते? साधारण आपण बियाणं लावल्यानंतर 41-42 दिवशी आलो. परफेक्ट. 42 दिवशी तुम्ही तोडणीसाठी? तोडलं. आणि याचं जे हार्वेस्टिंग करत असताना जास्त माल कोणत्या दिवसापासून जास्त माल गावायचं चालू होते? लगेच 45 दिवसापासून जास्त 300 किलो डायरेक्ट सापडतो 45 दिवशी. म्हणजे थोडक्यात 6 महिन्यामध्ये 41 म्हणजे 45 दिवसामध्ये चांगला माल सापडायला चालू होते. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग करताय तर हार्वेस्टिंग करत असताना ज्यावेळेस तोडणी करतोय आपण याची, तर तोडणी करताना याची रोज तोडणी असते का दिवसाआड तोडणी असते? आपण सकाळी आलं की ह्यात बघितलं ना की लगेच समजते तोडायला आलंय का नाही. कधी कधी दिवसात ना दोनदा पण तोडायला लागतं, कधी कधी एकदा पण चालतं. म्हणजे रोज सुद्धा हार्वेस्टिंग करू शकता, कधी जर दिवसाआड सुद्धा हार्वेस्टिंग करू शकता? दिवसाआड नाही, रोज रोज. परडे हार्वेस्टिंग यायचं? परडे हार्वेस्टिंग करायला लागतंच, कधी कधी दिवसात ना दोनदा पण करायला लागतं. काय साईज वाढली तर? कारण काय? ऊन जास्त असलं की लगेच, म्हणजे ऊन आणि थोडस आबळ वगैरे आलं, आबळ आलं की थोडं कमी होणार. कमी होणार का? जास्त टेम्परेचर वाढले की त्याला त्याचं हार्वेस्टिंग स्पीडनी. हार्वेस्टिंग करत असताना कोणत्या साईजची आता तोडणी चालू असते तुमची? मला शेतकऱ्यांना दाखवायचा. साधारण आपण 300 ग्रॅम पर्यंत घेतो. आता ही हार्वेस्टिंग साठी रेडी आहे ना? रेडी. हार्वेस्टिंग करत असताना डायरेक्ट हे करायचं, फिरून तोडायचं? थोडं फिरून तोडायचं. म्हणजे कटरची बिटरची काही गरज नाही लागत? म्हणजे कटरची काही गरज नाही पडत? नाही. अगदी हातानेच त्याला गोल फिरवलं की ते गोल फिरवले की तुटते. मग ह्याच्यामध्ये काय, ज्यावेळेस आता तोडणी केली आपण बरोबर, आता आपण इथं तोडलं तर तोडल्यानंतर इथं काही बुरशीनाशक वगैरे स्प्रे करायला लागतात कारण का जे बुरशी वगैरे तयार होणार काही नाही? कधी कधी काय होतं जर बुरशी तयार झाली तर पूर्ण झाड पूर्ण डॅमेज वगैरे होण्याची शक्यता राहते, मग त्यामध्ये बुरशीनाशक वापर करायला लागत नाही. अशी बुरशी वगैरे काय होत नाही? काही नाही.
शेतकरी मित्रांनो, कोणत्या ज्यावेळेस आपण पिकाचं व्यवस्थापन करत असतो, तर पिकाचं व्यवस्थापन असताना मुद्दा येतो की उपस्थापन, कारण काय होतं की पाणी नसेल तर तुम्ही काय शेतामध्ये करू शकत नाही. म्हणजे पाणी ही गोष्ट खूप महत्वाची, तर पाणी व्यवस्थापन करत असताना शेतकरी जुकिनी पिकामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा याला पाण्याची गरज किती आहे, पाणी किती दिवसांनी दिलं पाहिजे. आता साधारणपणे ह्याला आहे ना, सुरुवातीच्या काळात पाणी खूप कमी लागतं, ज्यावेळेस माल चालू होईल त्याच्यावेळेस जास्त गरज लागते. आता आपण ह्याला दिवसाआड 2 तास 3 तास असं पाणी सोडतो. दिवसाआड तुम्ही 2 तास 3 तास, सुरुवातीला अगदी 15 मिनिटातच होऊन जातो महिनाभर. हा, म्हणजे जशी पिकाची अवस्था आहे तसं तुम्ही पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मला सांगा, आता ज्यावेळेस तुम्ही ही मल्चिंग केलेलं आहे, तर मल्चिंग फाटलेलं दिसतंय, मल्चिंगवर अगोदर काय कोणतं पीक केलं का तुम्ही? याच्या अगोदर आपलं कलिंगड होतं. याच्यावर मी अगोदर कलिंगड केलतंय मल्चिंगवर. कलिंगडचा उष्टा प्लॉट आहे. हा, म्हणजे अगोदर कलिंगड केलं, तर कलिंगड संपल्यानंतर तुम्ही अल्जुकेची लागवड केली. मला सांगा, तुम्हाला मल्चिंगचे फायदे काय होतात आता उन्हाळ्यामध्ये? माल जो येतो चिखलानी भरत नाही ना मल्चिंगमुळे, आणि पाण्याची धूप पण कमी होती मल्चिंगमुळे. म्हणजे पाणी कमी लागते, आणि दुसरी गोष्ट जी आपण क्वालिटी म्हणतोय फळाची, क्वालिटी फळाची क्वालिटी व्यवस्थित राहते. दुसरी गोष्ट, तुम्ही जी खतं देताय ती खत लिचआउट होते, खाली जात नाहीत, म्हणजे तुमचं ते खाली पसरत नाहीत आणि खाली पाण्याबरोबर ती वाहून जात नाही, तो फायदा. दुसरी गोष्ट, शेतकरी मित्रांनो, मल्चिंगचा फायदा असा होतो की मल्चिंगमुळे तुमची खुरपणी वाचते. खुरपणी वाचते. आता महत्वाचा मुद्दा झाला की बाबा मजुरांचा थोडासा तुटवडा निर्माण झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये तन्नाशेक मध्ये चालतं का? जो मधला पेस आहे, आता मधला पेस तुम्ही पाहू शकता, ह्या मधल्या पेसला तन्नाशेक चालतं का? तन्नाशेक काय आम्ही मारलंच नाही, कारण गवतच नव्हतं, त्याच्यामुळे काय मारायचा संबंधच नाही आला. पण तन्नाशेक शक्यतो चालत नाहीच. तन्नाशेक शक्यतो मारत नाही. मला सांगा, आता तुम्ही ज्या शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉट मध्ये पाहू शकता की ह्या प्लॉट मध्ये जुकणीची आता ही जी डिफिशियन्सी, आता ही हा एकच मिनिट कट करा. शेतकरी मित्रांनो, ह्या जुकणीचं काय होतं की मोठ्या मार्केटला जुकणी चालते, म्हणजे तुमचा जी मोठी मोठी शहर आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, बँगलोर असेल, हैदराबाद असेल, ह्या मोठ्या मार्केटमध्ये की हे जे मार्केटिंग चांगलं आहे, पण हे लोकलला चालत नाही, त्यामुळे शेतीवर लागवड करणार आहे, तर लागत असताना मार्केट खूप महत्वाचं आहे. कारण काय होणार आहे की तुम्ही हे पीक करताय, केलेलं पीक हे मार्केटमध्ये ह्याला उठाव कसा आहे, किंवा कोणत्या मार्केट आलतंय, मार्केटला त्या मार्केटची कॅपॅसिटी आहे, किंवा शेतकरी मित्रांनो मार्केटचा अभ्यास, तुम्ही कुठे राहताय, त्या मार्केटमध्ये कोणतं मार्केट जवळ आहे, मार्केटमध्ये खरंच याला उठाव आहे का 12 महिने? कारण काय होणार आहे, तुम्ही पीक लावताना आणि मार्केटमध्ये तुम्हाला गेल्यानंतर समजून का बाबा त्या मार्केटला हे पीक चालतच नाही, आता तुम्ही जी मार्केटला जी नेताय ते कोणत्या मार्केटला नेताय विक्रीसाठी? आता आपण मुंबईला पाठवतोय, पुण्याला पाठवतोय, मग तुम्हाला मुंबईला दर चांगला भेटतोय का पुण्याला दर चांगला भेटतोय? मुंबईला थोडा दर जास्त असतो, पुण्याला कमी असतो. पण पुणे आपल्याला जवळ असल्यामुळे पुण्याला खर्च कमी येतो, त्याच्या वलतीच जाते. मग तुमचं म्हणणं आलं की पुण्यापेक्षा तुम्हाला दर चांगला भेटतोय, कारण का मुंबई मोठी सिटी आहे, त्यामुळे तिथे मोठे मोठे 5-स्टार हॉटेल आहेत, आणि हॉटेलला मागणी चांगली असल्यामुळं जुकणीला, मुंबईला, मुंबई असेल तुमचा मोठ्या मोठ्या दिल्ली मार्केट असेल, बँगलोर मार्केट असेल, हैदराबाद, म्हणजे जिथं मोठी सिटी आहे 100% ला बाजार चांगले भेटतो. मला सांगा, या जुकणीला मार्केटमध्ये मागणी कशी, किंवा दर कसा असतो? कारण का आता चालू दर काय? आता चालू दर 15 ते 20 रुपये. आता चालू दर तुम्ही सांगता की 15 ते 20 रुपये, आणि मार्केटमध्ये आता मागच्या 1-6 महिने वर्षाचा जर आढावा घेतला, तर हायेस्ट दर किती गेलता आणि कमीत कमी दर किती? त्याचा हायेस्ट दर 150 रुपये किलो पर्यंत गेला होता, आणि कमीत कमी 15 रुपये. शेतकरी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये कोणत्या सीझनला दर हा जास्त गेलता, किंवा कोणत्या सीझनला दर कमी राहतोय. कारण काय होतं की ज्यावेळेस आपण लागवड करत असताना तुम्ही मार्केटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतंय, तुम्ही पिकवण्याचं काम करताय, पण मार्केटमध्ये काय विकते हे शेतकऱ्यांचं पिकवणं, तर शेतकऱ्यांना 100% नफा मिळणार आहे, 100% 2 रुपये मिळणार आहे. धन्यवाद.